ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी मंगळवारी फुलंब्री येथे महाएल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाची सुरुवात फुलंब्री नगरपंचायत कार्यालयापासून करण्यात आली होती. यावेळी बैलगाडी, बाल वारकरी आणि ओबीसी समाजाच्या महिला आणि पुरुष हजारोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. यावेळी एकच पर्व ओबीसी सर्व, जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या मोर्चाचा समारोप कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून करण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत मान्यवरांच्या वतीने मनोगत व्यक्त करण्यात आले. यावेळी समता परिषद जिल्हाध्यक्ष मनोज घोडके, पर्वता शिरसाट, संतोष वीरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यांना उपस्थित समाज बांधवाला संबोधित केले, पाहूया ते काय म्हणाले. तर महामोर्चा यशस्वी करण्यासाठी समाधान कुडके, संदीप शेरकर, राम बनसोड, सतीश वाघ, संजय कुदळे, गणेश राऊत, राम हापत आदींनी परिश्रम घेतले. या महामोर्चासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ओबीसी समाज बांधव एकत्र आले होते. परवा भुजबळ साहेबांनी ठाण्यात सांगितलं, गावागावामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये ओबीसी एकत्र आलं पाहिजे, मोर्चे काढले पाहिजेत, आंदोलन केले पाहिजेत, कॅन्डल मार्च काढले पाहिजेत. आणि संभाजीनगरची सुरुवात या फुलंब्रीमध्ये झालेली आहे बांधवांनो, त्याचा सार्थ आम्ही म्हणाला आहे. गेल्या 4 महिन्यापासून आम्ही पाहतोय महाराष्ट्रातलं वातावरण देशात दहशत खाली होत, एवढी दहशत माजवली गेली होती. आणि अंबरच्या सभेमध्ये भुजबळ साहेबांचा तो आवाज आणि त्याच आवाजानं या देशा महाराष्ट्रातल्या ओबीसीचा श्वास मोकळा केला. बांधवांनो, समाजासाठी शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही काम करा आणि म्हणून या ठिकाणी आणि म्हणून मला अभिमान वाटतोय की परमेश्वराने ताकद दिली ती समाजासाठी खर्च करायची, परमेश्वराने ताकद दिली ती समाजासाठी खर्च करायची. एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाही, या लोकांना कळतच नाही, म्हणून तुम्ही जे बोलताय ना लोकांना कळतच नाही. भुजबळ साहेबांना टार्गेट का केलं जात हो हे कोणाच्या लक्षातच येत नाही, कारण भुजबळ साहेब हे माळी आणि सगळ्यांना काय वाटतं माळी म्हणजे ओबीसी, काय वाटतं माळी म्हणजे ओबीसी हे सुद्धा लक्षात नाही लोकांना की ओबीसी मध्ये किती समाज आहे आणि कोण कोण आहे. आज जवळजवळ 373 जाती त्यामध्ये, मलाही माहित नव्हत्या, मी आज टीव्ही मध्ये बघते एवढ्या जाती. मग तो आपल्या गावातच बघा ना किती आहे, आपल्या मतदार संघातच किती. हे हा आमदार 13-14 आमदार ओबीसींचे, 4-5 खासदार ओबीसींचे, त्यांना फोन लावा, हे का बोलत नाही, काही बोलत नाही, ठीक आहे येत नाही. माझं त्यांना सांगायचंय कि 100 दिवस त्या शेळी सारखं जगण्यापेक्षा 1 दिवस सिंहासारखं जगा ना. का आम्हाला राजकारण करायचं नाहीये, भुजबळ साहेबांना राजकारण करायचं नाहीये, मनोज घोडकेला राजकारण नाही करायचंय,